रेशीम उद्योगाच्या सहाय्याने व शासकीय योजनेच्या आधारे कन्नड तालुका जेवूर येथील शेतकरी चांगले नफ्याचे पीक घेत आहेत। तर याच व्यवसायाची संकल्पना राबवत शेतकरी राजेंद्र साहेबराव जाधव यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत 1 एकर तुतीची लागवड करून रेशीम उद्योग चालू केला। पाहूया याचाच एक स्पेशल रिपोर्ट। नाव काय तुमचं? राजेंद्र साहेबराव जाधव, राहणार जेवर तालुक्यातील जिल्हा औरंगाबाद। तुम्ही रेशीम उद्योगचा उपक्रम कसा काय राहतो? आम्हाला समजा औरंगाबाद जिल्हा रेशीम कार्यालयाकडून माहिती मिळाली, त्याच्यामुळे मनरेगामार्फत आम्हाला 40,000 रुपये वर्षाला रोजाची येतात, आणखी 90,000 त्यांनी शेड दिलं। शेड असल्यामुळे आम्हाला आपोआप घेता आला। समजा आम्हाला शासनानं नवीन्यपूर्ण योजनेअंतर्गत 36,000 दिलं, त्याच्यामुळे आम्ही 750 पुंजीचे 11,000 रुपये बनवली। एकरमध्येच आता आम्हाला समजा 1.5 ते 2 क्विंटल माल होईल, त्या 1.5 ते 2 क्विंटलमध्ये समजा आम्हाला 20 दिवसामध्ये 60 ते 70 हजाराचं उत्पन्न होईल, आणि 84 ते 81 हजाराचं टोटल उत्पन्न होईल। एक वर्ष किती दिवसापूर्वी आणले हे? समजा 18 दिवसापूर्वी। 18 दिवसात कोट तयार झाली। आता किती लाखाचं उत्पन्न होईल तुमच्या? आम्हाला 81 हजाराचं उत्पन्न होईल सरासरी। तर वर्षातून 4 क्रॉप निघायच्या, 8×32 म्हणजे वर्षाला 3 लाखाचं उत्पन्न 1 एकरमध्ये वर्षाला। न्यूज 15 प्रतिनिधी सोमनाथ पवार, औरंगाबाद।